आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पुरोगामी कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे यांचा वाढदिवस स्मशानभूमीत साजरा. वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन. पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे यांनी 61व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक आगळा वेगळा उपक्रम राबवला. शिरोळच्या स्मशानभूमीत आपला वाढदिवस साजरा करून त्या ठिकाणीच रक्तदान शिबिरही घेण्यात आलं. स्मशानभूमी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं कोणाची तरी अंत्ययात्रा, पण स्मशानभूमीत वाढदिवस साजरा केलेला आणि रक्तदान केलेलं तुम्ही कधी ऐकलायत आणि पाहिलात का? आज शिरोळमध्ये याची देही याचे डोळा शिरोळकरांनी हे दृश्य पाहिलं. शिरोळचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे खंदे समर्थक आणि पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे यांनी आपला 61वा वाढदिवस चक्क स्मशानभूमीत साजरा केला. यानिमित्त स्मशानभूमीत रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं. त्यांच्या या उपक्रमास सर्वच मान्यवरांनी दाद देत त्यांचे कौतुक केले. रक्त संक्रमण वैद्यकीय अधिकारी म्हणून या रक्तदान शिबिरासाठी आलेला आहे. वास्तविक इतर वेळेला जेव्हा रक्तदान शिबिरं आयोजित केली जातात ती वेगवेगळ्या कारणासाठी आयोजित केली जातात, आणि आजचं हे जे रक्तदान शिबिर आहे हे अत्यंत वेगळ्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. ॲक्च्युली आपण जर विचार केला तर रक्तदान हे अत्यंत पवित्र दान आहे, त्यामुळं केवळ त्याचं स्थान बदललं म्हणून रक्तदानाचं महत्त्व कमी होत नाही, आणि अशामुळं आपल्या समाजामध्ये असणारा ज्या अंधश्रद्धा आहे ह्या दूर करण्यासाठी या गोष्टीचा उपयोग व्हावा म्हणून या ठिकाणी शिरोळमध्ये जिथे हेरवाडे साहेब यांच्यासारखे जुने जाणते रक्तदाते ज्या गावात आहेत त्यांनी अत्यंत प्रयत्नाने या ठिकाणी हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आणि त्यांच्या ग्रुपतर्फे इथं हे जे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. आणि मला आशा आहे की या गोष्टीपासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जिथं जिथं शक्य आहे त्या ठिकाणी अशा तऱ्हेचं प्रेरणा घेऊन अशा तऱ्हेची शिबिरं आयोजित केली जातील. केवळ स्मशानभूमीच नव्हे तर इतर ठिकाणीसुद्धा जिथं जिथं अंधश्रद्धा आहेत त्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करूयात. पर्टिक्युलरली सुशिक्षित माणसांची ही अत्यंत जबाबदारी आहे. महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे.